खबर है वही जो दिखे सही। नमस्कार, मैं हूं गोविंदा गोला, 24 टाइम में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के खास खबरें। मुंब्रा पोलिसांना दिवा खाडीतील हातबट्टी दारू निर्मितीचे अड्ड्यावर छापा घालून केले उद्ध्वस्त। मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीतील दिवा परिसरात कांदळवनामध्ये खाडीपात्रात अवैध गावठी हातबट्टी दारू निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री किशोर पासलकर यांना दिनांक 27/11/2018 रोजी मिळाल्याने सदर माहिती पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 माननीय श्री रमेश धुमाळ सहायक पोलीस आयुक्त कळवा विभाग यांना कळवली। माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री किशोर पासलकर यांनी त्यांच्या पथकासह दिवा पश्चिम बंदराळीचे पश्चिमेस यदुराज भगत व दिनेश भगत हे इसम स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता अवैधपणे गावठी दारू निर्मित करीत असलेल्या ठिकाणी छापा मारून कारवाई आदेश दिले। त्याप्रमाणे नेमलेले पथकाने माहिती मिळवून दिवा परिसरातील बंदराळीच्या पश्चिमेस असलेल्या खाडीपात्रालगत कांदळवनात बाज व लहान होडीतून जाऊन पुढे खाली उतरून चिखलातून चालत सदर ठिकाणी छापा घालत त्यांना खालील मुद्देमालासह जप्त करण्यात आले आहे। 200 लिटर क्षमतेची दारू गाळण्याची लोखंडी टाकी, 200 लिटर क्षमतेचे हानिकारक व गुंगीकारक रासायनिक द्रव्य भरलेले 56 प्लॅस्टिकचे ड्रम, 200 लिटर गावठी हातबट्टी भरलेले 10 निळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे ड्रम, 500 लिटर क्षमतेचे काळ्या रंगाचे रसायन द्रव्य भरलेल्या 2 प्लॅस्टिकच्या टाक्या, 35 लिटरचे रॉकेलने भरलेले कॅन, काळ्या गुळाच्या 24 प्लॅस्टिकच्या गोण्या व नवसागरच्या 10 गोण्या असा एकूण 5,17,200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळवून आल्याने पोलीस तो हस्तगत केला आहे। ऐसे खबरों को देखने के लिए बने रहे 24 टाइम के साथ।